आई कुठे काय करते मध्ये सध्या अरुंधती शिवाय एपिसोड सुरू आहे. आजच्या भागाच्या सुरुवातीला देशमुखांच्या घरामध्ये ईशा आणि अनिश वरून भांडण होतं. ईशा आणि सिनेमाला गेल्याने घरी उशिरा परततात यावरून कांचन त्यांची शाळा घेते. तेव्हा तुम्ही यश आणि गौरीला काही बोलायचे नाहीत, मला का बोलता, असा सवाल ईशा करते. तेव्हा कांचन म्हणते की त्यांनाही बोलायचो पण ते ऐकायचे नाहीत. याचाच परिणाम म्हणून ती पळून गेली. यावरून यश वैतागतो, काही झालं तरी गौरी आणि मला का मध्ये आणलं जातं, असं म्हणून तो घराबाहेर निघून जातो. यानंतर अनिशही यशला समजवण्याचा प्रयत्न करतो, मात्र यश अजिबात ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतो. गौरी त्याला सोडून गेल्याने सर्वजण त्याला सहानुभूती देण्याचा प्रयत्न करतायत असं यशला वाटत आहे. तुला आणि ईशाला एकमेकांव्यतिरिक्त काहीच दिसत नाहीये, असं तो अनिशला सुनावतो. यश असंही म्हणतो की अनिश, मला असं वाटतंय की आपल्यात मैत्री होती की नाही, तू फक्त ईशासाठी मैत्री केलायस असं वाटतंय. साखरपुडा झाला, काम झालं आणि आता माझं महत्व संपलं. दुसरीकडे वीणा अनिरुद्धची बाजू घेऊन आशुतोष आणि नितीनशी वाद घालू लागते. का त्याच्या मागे लागला हात, तो पार्टनर आहे माझा, त्याचं म्हणणं बरोबर आहे, इतक्या जणांचे इनपुट घेतल्यास गोंधळ वाढणारच ना, असं म्हणत ती अनिरुद्धची बाजू घेते.